दूताचा मरियेला संदेश, प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळे येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळे येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळे येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व कृसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो आणि मेलेले विश्वासी लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन. प्रवेश गीत गीत क्रमांक 3. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभु समान भक्तगणांच्या या समूहात प्रभु यशाची गान प्रभु निर्मि यन जन गान प्रभु गुण गान सियनि करानो निज रूपास तय तय नाचा हर्ष भरान नवे गीत गा सकल सुजनो करा प्रभु समान भक्तगणांच्या या समूहात प्रभु यशाची गा. प्रिय बंधुविना, मिसावली वाढदिवसानिमित्त आभार मानण्यासाठी, हेतुपूर्तीबद्दल परमेश्वराचे आभार मानण्यासाठी, ख्रिस्तवासी इजाबेल आणि पेद्रिन कुलास यांच्या आत्म्यासाठी, ख्रिस्तवासी एफिलिन व व्हॅलेंटाईन परा यांच्या आत्म्यासाठी आणि ख्रिस्तवासी मॅक्सी इजाबेल आणि जोझफ वास यांच्या आत्म्यासाठी. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रवेश ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचं दान तुम्हा सर्वांसह असो आणि तुम्हाला सुद्धा. प्रेमनवीनो, पवित्र असे साजरी करण्यास पात्र होण्यासाठी आपण आपली पाप कबूल करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापे आमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझकडूनी. करुणा कर प्रिस्ता, करुणा कर प्रिस्ता, करुणा कर प्रिस्ता आम्हावरी. तारक आमचा तुया जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करू,
व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेव. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, तुझा सत्यरूपी प्रकाश आम्हाला ख्रिस्ताकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. ख्रिस्ताच्या मागून जाणाऱ्या सर्वांनी स्वर्तेशी विसंगत अशा गोष्टींचा त्याग करावा म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काही जिवंत राहणार व राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्रांचा स्वामी येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. यहुदाचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जिया याच्या काळी असे झाले की अरामचा राजा रसीन आणि इस्रायलचा राजा पेकह बिन रमाल्या हे येरुशलेमबरोबर लढण्यास चढाई करून गेले, परंतु त्यांची त्यावर काही सरशी झाली नाही. अरामची एफ्रायमशी जूट झाली आहे असे दावीदच्या घराण्याला कळवण्यात आले. तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे त्याचे मन आणि त्याच्या लोकांची मने कंपित झाली. तेव्हा परमेश्वर यशयास म्हणाला, तू आपला पुत्र शार याशूब म्हणजे अवशेष परत येईल यास बरोबर घेऊन वरच्या तळ्याचा नळ जिथे संपतो तिथे परटाच्या शेताच्या वाटेवर आहाजला भेटावयात जा आणि त्याला सांग की सावध हो आणि शांत राहा, भिऊ नकोस. या दोन कोलितांच्या उरलेल्या धुमसणाऱ्या शेपटांमुळे म्हणजे क्रोधाने भडकलेले अरामी रसीन आणि रमाल्याचा पुत्र यांच्यामुळे तुझे मन खचू देऊ नकोस. अराम, एफ्रायम आणि रमाल्याचा पुत्र याने तुझ्या विरुद्ध दुष्ट संकल्प केला आहे की आपण यहुदावर चालून जाऊन त्यास धाक घालू, तटबंदी फोडून तो घेऊ आणि ताबेलच्या पुत्राची त्यामध्ये राजा म्हणून स्थापना करू. प्रभू परमेश्वर म्हणतो, हे सफळ व्हावयाचे नाही, हे घडावयाचे नाही. अरामचे शीर दिमिश्क आणि दिमिश्कचे शीर रसीन 65 वर्षे झाली नाहीत तोच एफ्रायम भंग पावेल आणि त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही. एफ्रायमचे शीर शोमरोन आणि शोमरोनचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवला नाही तर तुमचा निभाव लागणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. देवत्याची सर्व काळ नगर स्थिर राखी. देवत्याची सर्व काळ नगर स्थिर राखी. परमेश्वर थोर आहे. आमच्या देवाच्या नगरात त्याच्या पवित्र पर्वतावर तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. उच्चतेमुळे सुंदर आणि सर्व पृथ्वीचा तो आनंद आहे. देवत्याची सर्व काळ नगर स्थिर राखी. उत्तम सीमेवर उत्तर सीमेवरील सियोन डोंगर, राजा दि राजाचे नगर, देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रय दुर्ग असा प्रकट झाला आहे. देवत्याची सर्व काळ नगर स्थिर राखी. कारण पहा, राजे एकत्र झाले आणि एकजुटीने चढाई करून आले. हे नगर पाहताच ते विस्मित झाले आणि घाबरे होऊन पळत सुटले. देवत्याची सर्व काळ नगर स्थिर राखी. तेथे त्यास कंप सुटला. त्यास प्रसूती वेदनांप्रमाणे वेदना झाल्या. पूर्वेच्या वाऱ्याने तारशीची गलबते तू फोडतोस. देवत्याची सर्व काळ नगर स्थिर राखी. अलेलुया अलेलुया अलेलुया
हालेलुया 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 एकत्र हालेलुया 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 हे परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतकरण वळव आणि तुझे नियम शास्त्र तू मला शिकव हालेलुया 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 प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा मध्ये लिखित शुभवार तुम्ही घेतलेले वाचन हे प्रभु तुझा गौरव असो ज्या ज्या नगरामध्ये येशूच्या पराक्रमाची कृत्ये घडली होती तेथील लोकांनी पश्चाताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला हे खोर जिना तुझी केवढी दुर्दशा होणार हे बेतसैदा तुझी केवढी दुर्दशा होणार कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृती घडली ती सोर आणि सिदोन यात घडली असती तर त्याने मागेच गोलपाट आणि राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर आणि सिदोन यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल हे कफरनहूम तू आकाशापर्यंत चढवला जाशील काय नभे अधोलोकापर्यंत उतरशील कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाचे दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोप्य होईल प्रभूचे हे शुभ वर्तमान हे ख्रिस्त तुझी स्तुती असो प्रिय बंधुभगिनींनो ईश्वर प्रेम आहे ईश्वर प्रेमळ आहे ईश्वर मायाळू आहे दयाळू आहे कनवाळू आहे कारुण्यमयी आहे हे ईश्वराचं रूप घेऊन येशू ख्रिस्त या धरतीवरती अवतरतो आणि ईश्वराच्या दयेचा आणि कारुण्याचा अनुभव तो माणसाला देतो प्रभू ख्रिस्ताचा प्रत्येक चमत्कार हा ईश्वरी कारुण्याचा आविष्कार असतो तो आपल्या सेवा करायला सुरुवात कानागावी पाण्याचा द्राक्षस करून सेवा करायला सुरुवात करतो पण त्याचं सर्वाधिक सेवा कार्य हे गालिल परिसरामध्ये गालिल प्रांतामध्ये होतं जेणेकरून ईश्वराचा वरद असतं त्या प्रांतामध्ये होता आणि म्हणून तर तिथे ईश्वर प्रत्यक्षामध्ये त्या माणसांबरोबर वावळतो येशू ख्रिस्त ईश्वर हा त्यांना ईश्वराच्या प्रेमाचा आणि कारुण्याचा अनुभव देण्यासाठी तो आंधळांना डोळ बनवतो तो मुख्यांना वाचा देतो तो बहिरांना कान देतो तो मृतांना नवजीवनाचं वरदान देतो तो कुष्ठांना शुद्ध करतो भुकेल्यांना तो अन्न देऊन त्यांना तृप्त करतो सगळ्या प्रकारच्या बंधनातून त्यांना मुक्त करतो आणि मग स्वर्गाच्या राज्याचा अनुभव तर त्यांना देतो ह्या स्वर्गाच्या राज्याचा अनुभव दिल्यानंतर त्यांना स्वर्गाच्या राज्याविषयी ओढ वाटावी त्यांचं हृदय परिवर्तन व्हावं त्यांचं जीवन परिवर्तन व्हावं अशी येशूची अपेक्षा होती परंतु तसं काही झालं नाही का तसं घडलं नाही लोकांचे लोंढेचे लोंढे येशूकडे आले पण ते कशासाठी आले ते स्वार्थी होते आपल्याला येशूकडून काय मिळेल त्याचा कसा फायदा करून घेता येईल ह्या उद्दिष्टाने एकमेव उद्दिष्ट त्यांच्या मनामध्ये होतं आणि म्हणून आपले आजार बरे व्हावेत म्हणून आपली तहानभूक भागावी म्हणून आपण शुद्ध व्हावेत म्हणून आपल्याला पापाची क्षमा आपल्याला मिळावी म्हणून मग येशूकडून काय मिळवता येईल यासाठी आपला काय फायदा होईल तो फायदा करून घेण्यासाठी ते येशूकडे आले त्यांचं हृदय परिवर्तन जीवन परिवर्तन घडलं नाही ते येशूला अनुसरले नाहीत स्वर्गाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी येशू ख्रिस्त आला ते राज्यातल्या राज्याचा प्रसार
आणि प्रचार करण्यासाठी ते पुढे आले नाहीत आणि म्हणून येशू नाराज होतो आणि मग त्यांना खडसावून सांगतो, स्पष्ट शब्दामध्ये त्यांना सांगतो की जर तुमचं हृदय परिवर्तन घडून आलं नाही, जीवन परिवर्तन घडून आलं नाही, तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल आणि न्यायते दिवशी तुम्हाला इतर जी पापी प्रदेश आहेत त्यांच्यापेक्षा तुम्हाला कठीण जाईल. प्रिय बंधूंनो, आपण आज आपल्या प्रत्येकाला आपण प्रश्न विचारूया, येशूकडे आपण कशासाठी जातो? येशूने स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, सीक यू फर्स्ट द किंगडम ऑफ गॉड अँड ऑल द अदर थिंग्स विल बी ॲडेड अनटू यू. पहिले देवराज्याचा वेद आणि शोध घ्या आणि बाकी सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल. आपण देवराज्याचा वेद आणि शोध घेण्यासाठी, आपलं हृदय परिवर्तन आणि जीवन परिवर्तन घडून आणण्यासाठी, आपले बिघडलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी, आपली वर्तणूक सुधारण्यासाठी आपण येशूकडे येतो का? त्यासाठी यावं म्हणून आपल्याला पवित्र आत्म्याचं सहाय्य लाभावं म्हणून आपण मिसाबलीमध्ये प्रार्थना करूया. गीत क्रमांक 85. जीवन गी माझी सारी, जीवन गी माझी सारी, प्रभु अर्पिले तव पदिरे, प्रभु अर्पिले तव पदिरे. आयुषाचा क्षण क्षण गेरे, आयुषाचा दिन अवगे, तुझ्या स्तुतिस्तव अर्पित रे. जीवन गे माझे सारे, जीवन गे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदिरे, प्रभु अर्पिले तव पदिरे. वंदन माझं तुमचं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाची गुणगान व गौरव आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या दानांचा स्वीकार कर. या ख्रिस्त प्रसादाच्या कृपा सामर्थ्यानं आमचं पवित्र आणि आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमची अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस. त्याच्या संपूर्णमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलं. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रूसावर रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आलं. त्याची भक्ती करण्यासाठी तो शाश्वत जीवनाचा सरा बनला. म्हणून स्वर्ग दरबारातील श्रद्धूत व रिंगायकुंद यांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरवात म्हणतो. पावन 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 तुझे सर्वशक्तिमय परमेश्वरा, तुझ्या महिमेने होनी अपूर्ण, जय गान गाऊ लागले स्वर्ग धरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्वशक्तिमय परमेश्वरा, प्रभु नामी तो अति धन्य होई, जय गान गाऊ लागे स्वर्ग धरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी,
जय जयकार होई ईश्वर चरणी पावन 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 तुझी है सर्वशक्तिमय परमेश्वरा। प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू गम आहेस। विधाना पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। विधान आमच्यासाठी आमच्या प्रवेश किस्ताचं शरीर व रक्त बनवतो। स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटलं, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल। भोजनानंद त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तू प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटलं, तुम्ही सर्वजण हा घ्याव्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। विश्वासाच्या रहस्याचा आपण जय घोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात ते पित्या मी तुला जीवनदायी भाकर वा तरणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्या समोर उभं राहण्यास तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो। ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारा आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असं आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। आमचे परमगुरु पोप फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना अख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्य कुमारी मरिया, संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटीकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ताठाई पवित्रात्म्याच्या नैक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो, हो, हो तुसाठव। प्रवेशच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मशोधन प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभु, सर्व वाईटांपासून आमचं संरक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापांपासून दूर राहावं व सर्व संकटांपासून सुरक्षित असावं, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस,
तू तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास ख्रिस्ताच्या शांतीनं वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. पहा हे देवाचे कोकरू, जगाची पाप दूर करणाऱ्या देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 114. जेथे प्रेम दया शांति तेथे देवाची वसती. जेथे प्रेम दया शांति तेथे देवाची वसती. ख्रिस्ताच्या प्रेमात जालो एक कळप आमी जगती. येथे देवाची वसती. हर्ष करा हो प्रभुचे होती आमावर उपकार किती. तेथे देवाची वसती. जेथे दया शांति तेथे देवाची वसती. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाच्या दिव्य रहस्यात आम्ही सहभागी झाल्यामुळं तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये वाढव. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांती तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूची झळ पोहोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयनीय. एक या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत, त्यांना ह्या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि ह्यापुढे देखील कार्य करण्यासाठी
त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा मागतो. लोकांच्या हिताकरता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभुचे सुंदर धा पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव आता निमृत्यु समय. गीत क्रमांक 169. घेऊनी हाती ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभुचा द्या प्रकाश प्रभुचा द्या शुभवार्ताही प्रभु ख्रिस्ताची शुभवार्ताही प्रभु ख्रिस्ताची प्रेम परस्पर दया क्षमेची परम शांतीची आस धरा परम शांतीची आस धरा घेऊन हाती ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभुचा द्या प्रकाश प्रभुचा द्या.